नमस्कार, काय परिस्थिती आहे तिथे जे दूषित पाण्यामुळे? तीन डेथ झालेली आहे. हा, काल त्याच्यानंतर कंट्रोल झालं सर. जवळपास 80 लोक ऍडमिट आहे बीएचसी आणि आरएच चुरणीमध्ये. अच्छा, त्यांची काय त्यांचं काय परिस्थिती आहे? आता तब्येत कशी आहे त्यांची? नाही, क्रिटिकल नाही आहे सर. लोकच क्रिटिकल आहे फक्त. हा, आता सिव्हिल सर्जन आणि डीएचओ दोन्ही तिथे आहे, तर त्यांचं म्हणणं असं वाटत नाही की अजून पुढे डेथ होणार. नाही, जे क्रिटिकल असतील त्यांची तातडीने त्यांना व्यवस्थित पाहिजे तर मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये काय आवश्यकता असेल शिफ्ट करायची, इमिजिएट शिफ्ट करा. आणि नाही, फक्त आणखी डेथ वाढणार नाही त्याच्यासारखी सगळ्या सूचना आणि काळजी घ्यायला लावा आपल्या लोकांना. आणि कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः आपल्या लोकांना सूचना द्या. आणि जे ज्यांचं डेथ झालंय त्यांना आपण शासनाकडून जी देय मदत आहे ती ताबडतोबीने प्रस्ताव टाका आणि आपण त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मदत करू. हा, तशा प्रकारची कारवाई लगेच सुरू करा.